आहेत ना, म्हणजे असायलाच पाहिजे. मित्रांनो नमस्कार, माझं नाव प्रमोद दिगंबर कसवणकर, आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही मध्ये. मित्रांनो आज आपण जाणार आहोत वेंगुर्ला येथील सागरेश्वर मंदिर आणि सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर. वेंगुर्ला या निसर्गाच्या छायेत असणाऱ्या या शहरात सागरेश्वर नावाचं एक छोटंसं पण अतिशय सुंदर देवालय आहे. वेंगुर्ला शिरोडा मुख्य मार्गावरील श्री गणपती मंदिराकडून पुढे आल्यावर एक मार्ग सरळ जातो तो सागरेश्वराकडे. वेंगुर्ला शहरापासून जवळच 2 किलोमीटरवर असलेलं हे मंदिर आपलं वेगळेपण जपत आहे. सागरेश्वर हे अतिशय जागरूक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. मित्रांनो आता आपण पाहत आहोत श्रीदेव सागरेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून जसं आपण पायऱ्या उतरून खाली उतरतो तर आपल्याला अगदी समोर औदुंबराचे झाड दिसते आणि औदुंबराच्या झाडाच्याच अगदी बाजूला आपल्याला श्री सागरेश्वराच्या मंदिराच्या ह्या दीपमाळा दिसतात. आणि जरासं पुढे गेल्यानंतर आपल्याला अगदी औदुंबराच्या झाडाला सुंदर पार बांधलेला दिसून येतो. तसंच त्या पाराच्या बाजूलाच आपल्याला सागरेश्वर मंदिराचे तुळशी वृंदावनही दिसते. बाजूलाच एक छोटीशी धर्मशाळा आहे. भाविकांची नेहमीच इथे वर्दळ असते. श्रावणी सोमवारी इथे जत्राच भरते. कौलारू असलेल्या मंदिराचा विस्तार फार मोठा नाही. देवळात छोटासा सभामंडप आहे. इथे लाकडी कोरीव काम आढळते. गाभाऱ्यात श्री शिवशंकर लिंगरूपाने विराजमान झालेले आहेत. लिंगाच्या समोर शंकराचं वाहन नंदी आहे. फार वर्षापूर्वी एक तपस्वी साधू साधनेला इथे बसायचे. त्यावेळी तिथे देवादेवतांचा संचार असायचा अशी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्या मंदिरामागे असलेला स्वच्छ व सुंदर समुद्र किनाऱ्याच्या खळखळत्या लाटा ह्या मंदिराभोवती सदैव गुंजारत असतात. या समुद्रकिनारी सायंकाळचे सूर्यास्ताचे दर्शन हे एक विलोभनीय दृश्य आहे. मंदिराच्या सौंदर्यात कित्येक पटीने हे भर घालते. गर्दी गोंगाटापासून दूर असलेला हा समुद्रकिनारा पर्यटकांचे नेहमीच आकर्षण बनला आहे. साहेब कुठला किल्ला बनवला तुम्ही? लालबागचा. लालबागचा किल्ला? लालबागला किल्ला आहे? अरे हा बुरुज आहे छोटा, ह्याच्यातनं जायचं असं. अरे सॉलिड, गेलो 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 किल्ल्यामध्ये. ओ हो काय पण किल्ला बनवलाय साहेब तुम्ही. ओ माय गॉड,
आता एरियल व्ह्यू हवेतनं बघतोय आपण. उंच 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 हेलिकॉप्टर उडतंय, हेलिकॉप्टर उडतंय. ओ हो, त्या कोणाच्या राक्षसाच्या चपला वाटते, किल्ल्याच्या बाजूला आहेत, केवढ्या मोठ्या चपला आहेत त्या. ओहो, अरे बापरे, ह्या कोणत्या जायंट माणसाच्या चपला आहेत ह्या, आणि हे जायंट माणसाचे जायंट पाय दिसत आहेत मला. ओ जायंट मॅन, हाय फाय. कसं काय मजेत ना. हा आपला चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केलात तरच हा आमचा पुढे चॅनल चालू राहू शकतो. माझे आता 200 सबस्क्रायबर तर पूर्ण झाले आहेत, त्याबद्दल तुमचे खरोखर मनपूर्वक आभार. आणि हा चॅनल आता पुढे चालू राहण्यासाठी म्हणून मला 800 सबस्क्रायबर अजून पूर्ण करावे लागणार आहेत. तर मित्रांनो, माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे, तर नुसता चॅनल बघू नका तर सबस्क्राईबही करा, आणि तुमच्या मित्रांना तुमच्या मित्रपरिवारांमध्ये चॅनल शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.